सध्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा चालू आहे ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची कारण गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना हे एकत्र येणार अशा चर्चा पुन्हा चालू झाल्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे या चर्चेला आणखीनच उधाण आलंय त्याच वेळी पत्रकार परिषद घेत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ही आमची शत्रू नाही असं वक्तव्य केलं त्यामुळं राज्यात नेमकं घडतंय काय महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलाचा बिहारी पॅटर्न राबवला जातोय का हा पॅटर्न नेमकं काय आहे जे नितीश कुमारांनी केलं ते आता उद्धव ठाकरे करणार का अशी चर्चा चालू झाली आहे या सगळ्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका तर यातला सगळ्यात मुद्दा तो म्हणजे सत्ता बदलाचा बिहारी पॅटर्न आहे तरी काय दोन हजार पंधराला ला बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आर जेडीचे लालू प्रसाद यादव आणि जेडीयू चे नितीश कुमार यांनी महागठबंधन तयार केलं निवडणूक लढवली ते जिंकले सुद्धा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले दीड एक वर्ष या सरकारचा कारभार चालू राहिला पण नितीश कुमार अस्वस्थ होते कारण आर डी म्हणजे भ्रष्टाचार त्यांच्यावर असलेल्या केसेसची प्रचंड चर्चा चालू होती त्यातच आर जेडी म्हणजे लालू प्रसाद यादव तेजस ला आणि तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारावर उर उघड उघड कुरघोडी करायला सुरुवात केली अशी चर्चा सुद्धा चालू झाली आणि मग त्यातूनच दोन्ही पक्षातले नेते आणि मंत्र्यांमध्ये खटके सुद्धा उडायला लागले ला नितीश कुमारांना उलट भाजपची साथच बरी वाटायला लागली ला या दरम्यानच्या काळात बिहारमध्ये ईडी सीबीआय या यंत्रणा सक्रिय झाल्या आणि त्यांनी लालू यादव त्यांच्या मुली कुटुंबियांवर रेड पाडायला सुद्धा सुरुवात केली त्यातूनच नितीश कुमार यांची प्रतिमा सुद्धा मलिन व्हायला लागली आणि सरते शेवटी लालू प्रसाद यादव यांच्यावरती भ्रष्टाचार आणि प्रशासनात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत नितीश कुमार सरकारमधून बाहेर पडले अगदी काहीच तासांमध्ये त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्री झाले अशा पद्धतीने नितीश कुमारांच्या साथीदारावर एवढे हल्ले भाजपने चढवले की त्यांनी आर साथच सोडली आणि भाजपसोबत सरकार बनवलं तर यालाच सत्ता बदलाचा बिहारी पॅटर्न म्हणून ओळखलं जातं आता चर्चा चालू झाली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आता बिहारसारखंच काही घडतंय का याचं कारण तेमन जापन पाहतो है कि ताता उद्धो ते म्हणजे आपण पाहतोय की महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरे यांच्या सरकारला वर्ष लोटून गेलंय हिंदुत्व आणि करप्शनच्या मुद्द्यावर राज्यातल्या भाजप नेत्यांनी शिवसेनेला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न त्यातच केंद्रातील ईडी सीबीआय या यंत्रणा सक्रिय झालेल्या आहेत शिवसेनेचे मंत्री अनिल परब आमदार प्रताप सरनाईक हे सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत किरीट सोमय्या रोज एक नवा आरोप करतात नव्या मंत्र्यावर किंवा नेत्यावरती ते सतत या ठिकाणी आरोप करताना दिसतात फक्त शिवसेनेच नाही तर राष्ट्रवादीचे नेते सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत त्यांच्या घरांवरती छापे टाकण्यात आले त्यातूनच अनिल देशमुखांना सुद्धा घरी जावं लागले अजित पवार सध्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात चर्चेत आहेत ते सुद्धा साखर कारखाना जो आहे तो ईडीने परिणामी राष्ट्रवादीची प्रतिमा सुद्धा मलिन केली जाते ज्याचा फटका आता शिवसेनेला एकतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडी जी आहे तीच अनैसर्गिक असल्याचा दावा भाजपकडून केला जातो या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात सुद्धा कुठल्याही क्षणी सत्ता बदलाचा बिहारी पॅटर्न अस्तित्वात येईल अशी चर्चा चालू झाली आहे या पॅटर्न नुसार जसे नितीश कुमार लालू यादव यांना सोडून भाजप सोबत आले तसेच उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेसला सोडून भाजप सोबत येतील अशी चर्चा चालू झाली आहे आता या सगळ्या दरम्यान महाराष्ट्रातलं पुढचं सरकार नेमकं असेल कसं याविषयी चर्चा चालू झाली आहे असं सांगितलं जाते की जे बिहारमध्ये महागठबंधनचं झालं तेच आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं होईल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असतील मात्र भाजपला दोन उपमुख्यमंत्री पद दिली जातील असंही बोललं जाते की फडणवीसांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात पाठ पाठवलं जाईल अशा फॉर्म्युलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चालू आहे मात्र खुद्द फडणवीसांनी मी केंद्रात जाणार नाही असं स्पष्ट केलंय त्यानंतर सुद्धा ही चर्चा काही थांबलेली नाही आहे मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होतोय त्यात सेनेला सुद्धा स्थान दिलं जाईल असं काही वृत्त इंग्रजी वर्तमानपत्रांनी दिलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात सत्तेचा नवा डाव खेळला जाईल असं चित्र जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतंय दुसरीकडे भाजपातील काही नेते सांगतात की शिवसेनेसोबत सुद्धा सध्या चर्चा चालू आहे जर दोन्ही पक्ष एकत्रित आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो दोन्ही पक्षाच्या नेत्यांना शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं असंच वाटतंय युती करावी यासाठी वारंवार सुधीर मुनगंटीवार उद्धवजी उद्धवजी परत परत या या साथ देताना आपल्याला पाहायला मिळतात भाजप आणि शिवसेना ही युती तुटण्यामागचं कारण होतं ते मुख्यमंत्री पदाचं मुख्यमंत्री पदावरूनच हे दोन्ही पक्ष वेगळे झाले परंतु आठ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी वैयक्तिक भेट झाली त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा चालू झाली आहे सत्तेत जरी आम्ही एकत्र नसलो तरी आमचं नातं तुटलं असं त्याचा अर्थ होत नाही असं ठाकरे म्हणाले आणि मग भाजप शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा चालू झाल्या त्यातच अधिवेशनाच्या पूर्व संध्येला फडणवीसांनी सुद्धा शिवसेना आमचा शत्रू नाही असं म्हणत एक पाऊल पुढे टाकलंय राऊत सुद्धा त्यात सहभागी झाले त्यामुळे आता युती होणार नाही असं जरी नेते सांगत असले तरी आमचे संबंध किती आणि कसे चांगले आहेत हे सांगायला हे नेते विसरत नाही आहेत त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरंच महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती होणार का त्यांचं सरकार येणार का की या चर्चा फक्त हवेतच राहणार हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला करा वरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर